देशामधील आणि परदेशी बँकांना हजारो कोटींना फसवून परदेशामध्ये पळून गेलेल्या नीरव मोदी याची नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात 225 एकर असलेली जमीन शेतकऱ्यांनी आज पुन्हा ताब्यात घेतली. यासाठी त्यांनी या जमिनीवर आंदोलन केलं होतं. यानंतर जमीन ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरण्यातही आली. खंडाळा येथील शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचं सांगितलंय. काही शेतकऱ्यांनी 10,000 रुपये एकरनं तर काहींनी 20,000 रुपये एकरनं ही जमीन विकली होती असंही त्यांनी सांगितलंय. किती पैसे भेटले? भेटले का? 10,000 एकर. तुम्ही त्यावर विकली होती 10,000? पूर्ण जिल्ह्यात नाही येवत नाही. 7 एकर जमीन 20,000 रुपये एकरांनी घेतली. ज्यावेळेस विकली त्यावेळेस त्यांनी 7,000 रुपये एकरांनी घेतली आणि नंतर आम्हाला राहिलेले पैसे जेवढे चेकने त्यांनी दिले तेवढेच पैसे मिळाले, बाकीचे पैसे मिळाले नाही. तर त्या पैशासाठी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही सुप्रिया सुळेंची जमीन आहे, त्याच्यामुळं तुम्ही लय बडबड काला वगैरे केला तर तुम्हाला हे करायचं असं त्यांनी म्हणलं. म्हणून आम्ही बाकीचा परत काही विशेष घेतला नाही, बोललो नाही. किती पैसे मिळाले? 7 एकराचे. मला दीड लाखाच्या आसपास त्यांनी दिली. काळी आई मुक्ती संग्राम संघटनेनं हे आंदोलन केलं. मूळ शेतकऱ्यांना ही जमीन परत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी खंडेरायाची तळी भरून शेती करण्यास सुरुवातही करण्यात आली. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे ठिकाण जे आहे कर्जत तालुक्यातील खंडाळा गाव हे नगर जिल्ह्यातलं अतिशय दुष्काळी गाव आहे आणि या ठिकाणचे शेतकरी अनेक प्रकारे वंचित आहेत. काही वर्षांपूर्वी बगोडा नीरव मोदी यांनी 10,000 ते 12,000 रुपये एकराप्रमाणे ह्या जमिनी लुटल्या लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न, त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे या कारणासाठी या लोकांना नामुष्कीने ह्या जमिनी द्याव्या लागल्या. परंतु ताबा जो आहे या शेतकऱ्यांचा ताबा आहे, 250 एकर जमिनीवर ताबा आहे आणि आज आम्ही काळी आई मुक्ती संग्राम या ठिकाणी केलेला आहे. संपूर्ण जमिनीमध्ये आम्ही नांगर ट्रॅक्टर घातलेला आहे. काळी आई ताबा पडताळणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यातून असं आढळून आलं का ह्या जमिनी ज्या आहेत मोदीच्या ताब्यात नसून मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांचा ताबा आम्ही कायम केलेला या ठिकाणी आणि आमचा हा काळी आई मुक्ती संग्राम यशस्वी झाला. धन्यवाद. यावेळी किरण पाटील, कैलास शेवाळे, ॲडव्होकेट कारभारी गवळी आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिलांची उपस्थिती होती. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.